आणि ह्या सगळ्या नऊवाऱ्या हे नऊवारीसुद्धा घेतली सोबत, कारण नऊवारीसुद्धा घालायची आहे आणि ही साडीसुद्धा घेतली. एवढ्या सगळ्या ज्या आहेत त्या माझ्या साड्या आहेत. आणि हे जे आहे सौराजच्या बाबांच्यासाठी कुर्ता, आणि हे माझ्या सोरीचे कपडे, सोबतच त्याला सोबतच आहे माझं हे मेकअपचं सामान, सोबतच आहे सगळं घेतलेलं मेकअपचं सामान. आणि याला तर सोबत घ्यावंच लागेल, कारण याच्याशिवाय पर्याय नाही. तर आता मी निघालेली आहे माझ्या घरी. चला माझ्यासोबत महालक्ष्मीसाठी आणि गणपतीसाठी आम्ही गावी निघालेलो आहे. आणि हा आहे माझा DIY घरी बनवलेला कांगारू सूट. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला मी कसा शिवला ते नक्कीच दाखवेन. आणि हे बघा, हा घरी शिवला आहे मी माझा. आणि आता यामध्ये स्वराजला माझ्या ठेवणार आहे. आणि चला माझ्यासोबत, इकडे चालू आहे आमची तयारी. आम्ही जे आहे ते बाईकवर जाणार आहोत, कारण आम्हाला बसचा प्रवास जो आहे तो सहन होत नाही, म्हणून बाईकवर जाणार आहोत. आम्ही थांबत असा प्रवास करतो. चला तर भेटूया घरी जाऊन. आणि हे बघा किती सुंदर नजारा आहे. हे जे हा जो नजारा तुम्ही पाहताय ना, हा माझ्या गावाकडे जातोय. किती छान आहे ना, अगदी मन प्रसन्न करून टाकणारा नजारा आहे. आणि हा जो डॅम पाहताय ना तुम्ही, हा डॅम्प आहे देऊळगाव साकर्शे या गावाचा. खूप मोठा डॅम्प आहे हा. आणि आता तो खूप भरलेला आहे पावसाळ्यात. मी खूप छान व्ह्यू राहतो इथला. तर तुम्ही या साईटला आलेस तर नक्कीच या. बघा किती सुंदर वातावरण आहे माझ्या साईटचं. आणि घरी आल्याच्या नंतर जे आहे ते चालू होतं फुलोऱ्याचं काम. आणि संध्याकाळी हे आम्ही सगळं केलं, माझ्या जाऊ बहिणी आम्ही सगळ्यांनी हे मिळून केलं. आणि तसा फुलोरा जो असतो महालक्ष्मींसाठी तो बनवावा लागतो. त्यासाठी करंजी, पापड्या, लाडू हे सगळं जे बनवतो ना आपण दिवाळीला, तशाच प्रमाणे हे सगळं बनवलं जातं. आणि तो फुलोरा कसा लावणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि इथे चालू आहे त्यांची शेव काढणं. छान जाळीदार असे अनारसे बनवले होते त्यांनी, ते तुम्हाला दाखवते आता. त्यानंतर हे सुद्धा फुलोऱ्याचं सामान आहे. अशा पद्धतीनं फुलोऱ्याचं सामान बनवलं जातं. आपापल्या गावची जी आहे ती वेगळी वेगळी पद्धत असते. तुमच्याकडे कुठली पद्धत आहे, काय बनवतात ते मला नक्कीच सांगाल कमेंटमध्ये. आमच्याकडे हे बनवतात तसं. त्यानंतर मी सुद्धा त्यांना मदत केली आणि त्यांनी मला जसं जसं सांगितलं ना तसं तसं मी केलं. काय होतं ना, मी थोडी लेटच जाते महालक्ष्मी बसल्याच्या नंतर. तर मी कधी फुलोरा हा बनवला नव्हता, सुट्टी जर नसलीच तर नाही जाणं होतं आमचं. पण यावर्षी आमच्या हातामध्ये फुलोरा सापडला, माझ्या हातामध्ये. मला फुलोरा कसा बनवला जातो तो ते एक माझं नशीब होतं देवाचं जे आहे ते करायला भेटलं. तर मी सुद्धा त्यांच्याकडून शिकून घेते हळूहळू. त्यांना विचारलं ताई कसं बनवायचं ते सांगा आणि मी ते बनवते. आणि याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून अशा पद्धतीनं हे बनवलं जातं. आणि नंतर याला तळून घ्यायचं आहे. हे मैद्याचं आहे जे तुम्ही पाहताय ते. आणि करंजासुद्धा भरणं होते चालू आमच्याकडे. म्हणजे संध्याकाळी मी गेल्याच्या नंतर फुलोऱ्याचं सामान करून घेतलं त्यांनी. काय होतं ना, दुसऱ्या दिवशी मग वेळ भेटत नाही बाकीचं काही असं करायला, तर ते आदल्याच दिवशी करून ठेवावं लागतं. महालक्ष्म्या बसतात त्याच्या आदल्या दिवशी. तर आम्ही संध्याकाळचंच हे करून ठेवलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. सोबतच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नंतर. आणि मग इकडे जर आलेच तर कधी माझ्या गावाकडे व्हिजिट कराच एकदा तुम्ही. खूप छान नजारा आहे. चला तर भेटूया नंतर.